श्री सद्गुरु चरित्र ज्ञान विवरण अध्याय पहला मंगलाचरण नाम भाग दूसरा। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री सद्गुरुभ्यो नमः। तावण मात्र माझी मती नेणे काव्य उत्पत्ती। जैसे सद्गुरु निरुपती तेणे परी सांगत असे। पूर्वापार आमचे वंशी श्री सद्गुरु प्रसन्न अहर्णिशी निरुपदेती माते परियशी चरित्र आपुले विस्तारी। म्हणे ग्रंथ कथन करी अमृत घट स्वीकारी तुझे वंश पारंपरी लाधीचारी पुरुषार्थ। श्री सद्गुरु वाक्य मज कामधेनु मनी नाही अनुमानु श्रेय वृद्धि पाव विनार अपणु श्री नृस्य सरस्वती। त्रैमूर्तीचा अवतार झाला नृस्य सरस्वती नर कवण जाणे याचा पार चरित्र कवणे वर्णावे। चरित्र ऐसरे श्री सद्गुरूंचे वर्णावया शक्ती कैची वाचे आज्ञा असे श्री सद्गुरूंची म्हणोनी वाचे बोलत असे। ज्यास पुत्र पौत्री चाड त्याशी हे कथा असे गोड लक्ष्मी वसे अखंड तया भुवनी परियेसा। ऐशी कथा जयांचे घरी वांचिती नित्य मनोहरी श्रेययुक्त निरंतरी नांदती कलत्र पुत्रयुक्त। रोगराई तया भुवनी नवती श्री सद्गुरु कृपे करुणी निसंदेह सात दिनी ऐकता बंधन तुटे जाणा। ऐशी पुण्य पावण कथा सांगेना एका विस्तारता सायसा विण होय साध्यता सध्य फ असे देखा। निधान लाधे अप्रयासी तरीका कष्टीजे सायाशी विश्वास माझ्या बोलाशी ऐका श्रोते एक चित्ते। आम्हा साक्षी ऐसे घडले म्हणोनी विळवी तसे बाळे। श्री सद्गुरु स्मरण असे भले अनुभवा हो सकळीक। तृप्ती झाल्यावर ढेकर दे जेवी देती जेवणार श्री सद्गुरु महिमेचा उद्धार बोलत असे अनुभवनी। मी सामान्य म्हणोनी उदास कराळ माझे वचनी मक्षिकेच्या मुखांतुनी मधुकेवी ग्राह्य होय। जैसे सिंपळ्यात मुक्ताफळ अथवा कर्पूर कर्दळी केवळ विचारी पा अश्वस्थ मूळ कवणा पासाव उत्पत्ती। ग्रंथ कराळ उदास वाकुळा कृष्ण दिसे ऊस अमृत निघे त्याचा रस दृष्टी द्यावी तयावरी। तैसे माझे बोलणे ज्यांची चाड श्री सद्गुरु स्मरणे स्वीकारणार शहाणे अनुभवती एक चित्ते। ब्रह्म रसाची गोडी अनुभवितन फळे रोकडी या बोलाची आवडी ज्यांशी संभवे अनुभव। श्री सद्गुरु चरित्र कामधेनु ऐकता होय महाज्ञानु श्रोत्र करुणी सावधानु एक चित्ते परियेसा। श्री सद्गुरु नृस्य सरस्वती होते गाणगापुरी ख्याती महिमा त्याची अत्युन्नती सांगेनायका एक चित्ते। तया ग्रामी होते श्री सद्गुरु म्हणोनी महिमा असे थोरू जाणे लोक चहुराष्ट्रो समस्त जाती यात्रेशी। तेथे जाऊनी आराधिती त्वरित होय फळप्राप्ती पुत्रदारा धनसंपती जे जे इंछिले होय जाणा। लाधुनिया संतान नाव ठेवती नामकरण संतोष रूपे येऊन पावती चारी पुरुषार्थ। ऐशे असता वर्तमानी भक्त एक नामकरणी कष्ट तसे अति गहनी सदा ध्याय श्री सद्गुरुशी। ऐशे मनी व्याकुळीत चिंते वेष्टीला असे बहुत श्री सद्गुरु दर्शना जाऊ म्हणत निर्वाण मानसे निघाला। अति निर्वाण अंतकरणी
लय लावुनी श्री सद्गुरुचरणी जातो शिष्य शिरोमणी क्षुधा तृषा विसरुनिया। निर्धार करुणी मानशी म्हणे पाहिन श्री सद्गुरुशी अथवा सांडीन देहाशी जड रूपे काय किजे। ज्याचे नामस्मरण करिता दैन्य हरु होय तत्करिता आपण असे नामांकिता किंकारण म्हणतशे। दैव असे आपुले उणे तरीका भजावे श्री सद्गुरुचरण परिस लागताची क्षण लोह सुवर्ण होतसे। तैसे तुझे नाम परिस माझे हृदय व सदा वास माते कष्ट सायास होता लाज कवणाशी। याची बोलाचा हेवा मणी धरोनी पावावा श्री सद्गुरुमूर्ती सदाशिवा कृपाळुवा सर्वभूती। अति व्याकुळ अंतकरणी कष्टला भक्त नामकरणी निंदास्तुती आपुले वाणी करितान होय परियसा। राग स्वेच्छा ओबद्ध वंदु विघ्नहरा पार्वती कुमरा नमुते सुंदरा शारदेशी। श्री सद्गुरुची त्रयमूर्ती म्हणती वेदश्रुती सांगती दृष्टांती कलियुगात। कलियुगात ख्याती नृस्य सरस्वती भक्तांशी सारथी कृपासिंधू। कृपासिंधू भक्ता वेद वखाणितान त्रयमूर्ती सद्गुरुनाथा म्हणून या। त्रयमूर्तीचे गुण तू एक निधान भक्तांशी रक्षण दयानिधी। दयानिधी यती विनवितो श्रीपती नेणे भाव भक्ती अंतकरणे। अंतकरण स्थिरु नवे बा श्री सद्गुरु तू कृपा सागरु पाववेगी। पाववेगी आता नरहरी अनंता बाळा लागी माता केवी टाकी। तू माता तू पिता तूची सखा भ्राता तू कुळदेवता पारंपारी। वंश पारंपारी धरुणी निर्धारी भजतो मी नरहरी सरस्वतीशी। सरस्वती नरहरी दैने माझे द्वारी म्हणोनी मी निरंतरी कष्ट तसे। सदा कष्ट चित्ता काहो देशी आता कृपासिंधू भक्ता केवी होशी। कृपासिंधू भक्ता कृपाळू अनंता त्रयमूर्ती समर्था दयानिधी। त्रयमूर्ती तू होशी पाळीशी विश्वासी समस्त देवांशी तुची दाता। समस्तान देवाशी तुची दाता होशी मागे मी कवणाशी तुझं वाचुनी। तुझं वाचुनी आता असे कवण दाता विश्वाशी पोषिता सर्वज्ञ तू। सर्वज्ञ म्हणूनी वाणीती पुराणी माझे अंतकरणी नये साक्षी। सर्वज्ञाची खूण असे हे लक्षण समस्तांते जाणे कवण कैसा। जय हिंद जय महाराष्ट्र ह्याचा तिसरा भाग आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये मिळणार। तिथपर्यंत ह्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा बेल आयकन दाबायला विसरू नका तरच तुम्हाला लगेच ह्याचा तिसरा भाग मिळेल ऐकण्यासाठी। जय हिंद जय महाराष्ट्र।